पनवेल शहरात शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू होते याचे नव्वद टक्के काम सुद्धा पूर्ण झाल्यावर उर्वरित निधीसाठी काम गेली अनेक वर्षे रखडले होते या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे इमारतीच्या कामाला गती आली असून येत्या पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होणार आहे पनवेल पोलीस ठाण्यासह इतर शासकीय कार्यालय एका छताखाली येणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील अस्तित्वातील इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन तहसील कार्यालयाकरिता प्रशासकीय इमारत बांधणे अशा स्वरूपाचा प्रस्ताव सहा मार्च दोन हजार बारा रोजी शासनातर्फे मंजूर करण्यात आला होता त्याप्रमाणे तहसील कार्यालय शहर पोलीस ठाणे आणि उपकोषागर कार्यालय अशी कार्यालये समाविष्ट असलेल्या नकाशांसह मंजुरी प्रदान करण्यात आली आणि सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवात सुद्धा करण्यात आली होती शहरात शासकीय कार्यालय छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू होते नव्वद टक्के काम सुद्धा पूर्ण झाल्यावर उर्वरित निधीसाठी काम गेली अनेक वर्षे रखडले होते परंतु आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती आली असून येत्या पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होणार आहे या भवनाकरिता नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख ऐंशी हजार पाचशे इतका खर्च अपेक्षित आहे या भवनामध्ये तळमजल्यावर पोलीस ठाणे पहिल्या मजल्यावर कोषागार संजय गांधी निराधार योजना निवडणूक रेकॉर्ड रूमचा समावेश आहे प्रत्येक ठिकाणी शौचालयाची सोय करण्यात येणार आहे दुसऱ्या मजल्यावर तहसीलदार नायब तहसीलदारांना दालन तलाठी कार्यालय ऑडिटोरियम व्ही आय पी रूम अँटी चेंबर तहसीलदार कोर्ट आणि प्रतीक्षालयाची व्यवस्था असेल पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट